माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलेलं असून यावेळी ते म्हणाले की काँग्रेसच्या मांडीवर आम्ही जन्मलोय, इथेच वाढवलोय आणि इथेच खेळलोय. काँग्रेसला सोडून बिलकुलही जाणार नाही, तर मोदी जे काही म्हणतात ते सगळं झूठ आहे, आम्ही म्हणतो तेच खरं आहे, असे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. अनेक वेळेस सांगितलं काँग्रेस ज्याच्या मांडीवर आम्ही जन्मलो, तिथेच आम्ही वाढलो खेळलो आणि आता कसं जाणार आहे ते बिलकुल जाणार नाही. हे जे काँग्रेस आहे ते अल्पसंख्याकांना ओबीसी एसटी एससीचा आरक्षण जे आहे तर अल्पसंख्याकांना देण्याचा घाट त्यांनी घातलेला होता, कसं पाहता तुम्ही केंद्रामध्ये कार्यकाळ? मोदी म्हणतात ते सगळं झूट आहे, आम्ही म्हणतो ते खरं आहे. काल मोदींचा एक इंटरव्ह्यू झाला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे तुम्ही कायम सरकारी असून त्यांना अडचण आली तर मी पहिल्यांदा सुधारण्याचा प्रयत्न हे करतात मोदी उद्धव ठाकरे. त्यांचं कामच असं आहे, त्यामुळे विश्वास ठेवण्याचं कारण आहे. त्यांना कुठे अजून महत्व लक्षात आलंय का उद्धव ठाकरे? दिसतंय, त्याशिवाय ते बोलले नसते. मोदी आले तर तुम्ही जेलमध्ये काही नाही अशी भीती व्यक्त केलेली आहे. मोदी परत सत्तेमध्ये आले तर तुम्हाला जेलमध्ये होणार नाही असं एकंदरीत. चला ते काच पडलेले.